नाही नाही नाही, लढाई झालेली आहे नाही, इथं मुलाखत झाली, तर प्रश्न विचार नंतर विचार ना मला, हे मुलाखत झालेली टी व्हीमध्ये लोकांना हे करायचं ना, हे 1 जानेवारीला आलेत, आता पुढच्या वर्षी 1 जानेवारीला येईल, आणि दादाभाऊ अभंग वर्षभर सिव्हिल कोर्टामध्ये महिन्याला 2 तारखा आणि हायकोर्टामध्ये 4 तारखा महिन्याच्या, 6 तारखा एका महिन्यात दादाभाऊ अभंग लढतोय, आता हे 1 जानेवारीला आलेत ना, आता हे पुढच्या वर्षी 1 जानेवारीला येतील, मी महिन्यामध्ये 6 तारखा लढतोय, मला इतिहास माहित आहे, मला माहित आहे का यांना माहित आहे, माझ्याकडे 4.5 लाख भीमा कोरेगावचं मटेरियल आहे, किती लाख आहे, 6 कपाटं भरलेली आहेत, एक पुरावा नाही माझ्याकडे, ब्रिटिश लायब्ररी इंग्लंडच्या माझ्याकडे 1.5 लाख पेपर आहेत ब्रिटिश लायब्ररीचे, 6 केस जिंकलो, फुकट जिंकलो नाही आहे, त्या माळवदकरचं पुस्तक 22/5/2022 ते कट करून टाकलेलं आहे कोर्टाने पुणेच्या, मी कोर्टातून करतोय, आणि मला एक सांगा किती मराठा लोक त्याच्याबरोबर आहे, कोणी मराठा त्याच्याबरोबर नाही आहे, जेवढे मराठा माझ्या बाजू कोणी त्याच्या बाजून कोणच नाही आहे. एव्हरीवन प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राइब द सम्यक क्रांती चॅनल, थँक्यू. काय सांगाल या स्तंभाच्या प्रकरणाबद्दल? भीमा कोरेगाव विजय स्तंभ हा 1 जानेवारी 1818 जे युद्ध झालं त्याच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेला आहे. हा जो स्तंभ आहे 1824 साली लोकार्पण झाला आणि याची देखरेख करण्यासाठी खंडोजीबेन माळवदकर यांची नेमणूक केली. खंडोजीबेन माळवदकर यांची नेमणूक केल्यानंतर त्यांना बाजूच्या गावामध्ये 260 एकरपेक्षा जास्त जमीन दिली आणि ही जागा जी आहे 3 एकर 86 आर जमीन, ही जमीन ही जयस्तंभाच्या मालकीची आहे. पण तर माळवदकर कुटुंब इथे राहत होतं, रखवालदार होता आणि रखवालदार असल्या कारणामुळे त्यांनी जयस्तंभाच्या सातबाऱ्यावर स्वतःची पहिली वैवाट लावली आणि नंतर कुळ काय इतर अधिकारामध्ये कुळ कायद्यामध्ये माळवदकर कुटुंबाने स्वतःची नावं लावली. स्वतःची नावं लावल्यानंतर इथे सगळीकडे त्यांनी अतिक्रमण केलं, चाळी बांधल्या, दुकानं बांधली. या विरोधामध्ये भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समितीच्या माध्यमातून आम्ही लढा दिला आणि माळवदकर कुटुंबाने केलेलं अतिक्रमण काढून टाकलं. यानंतर माळवदकर कुटुंबाचं नाव 7 बाऱ्याहून कमी करण्यात यावं यासाठी आम्ही सामाजिक न्यायमंत्री बडोले साहेब यांची भेट घेतली. यानंतर भेट घेतल्यानंतर कलेक्टरच्या माध्यमातून माळवदकर कुटुंबाचं नाव 7 बाऱ्याहून कमी करण्यात आलं. याला त्याने सिव्हिल कोर्टामध्ये अपील केलं, तिथं फेटाळलं, डिस्ट्रिक्टला फेटाळलं, हायकोर्टामध्ये ही सध्या स्टेटस को असल्या कारणामुळे ही न्यायालयीन लढाई चालू आहे. आता न्यायालयीन लढाई चालू असल्या कारणामुळे या जागेमध्ये आपण आज बघतोय इथे येता येत नाही. 2018 पासून आपल्याला दर डिसेंबर महिन्यामध्ये न्यायालय प्रक्रियामधून आपल्याला न्यायालयाची मुंबई हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागते आणि ती परवानगी फक्त आपल्याला 31 डिसेंबर ते 5 तारखेपर्यंत ह्या जागेमध्ये आहे. ही जागा पुन्हा कोर्टाला आपल्याला द्यावी लागते. या ठिकाणी जे माळवदकरामुळे जो उपद्याप होतो तर त्याच्यावर काय कारवाई केली पाहिजे? नाही, याच्यावर कारवाई नाही आहे, तर त्याची बाजू आहे ही. जर काही लवकरात लवकर निकाली काढायची असेल तर आपल्याला समाजाने एकत्र येऊन ही न्यायालयीन लढाई लढली पाहिजे. प्रत्येक माणसाने या न्यायालयीन लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने या लढाईत सहभागी झाली पाहिजे आणि जर एकत्रितपणे आपण न्यायालयीन लढाई लढलो तर नक्कीच आपण हा विजय मिळवून आणू. आता प्रत्येक वर्षी सरकार येतं आणि सरकारावर गुन्हा दाखल का करू नये? तर माळवदकरचा गुन्हा दाखल नाही, हे सिव्हिल मॅटर आहे. माळवदकर त्याची बाजू मांडतो, ही जागा माझी आहे. परंतु तो संभाबद्दल चुकीचे विचार पसरवतोय, माळवदकर चुकीचा इतिहास मांडत असेल तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी मांडत असेल तो त्याचं मत व्यक्त करतोय. आता मला कळत नाही, 200 वर्षाची लढाई आहे, अनेक ब्रिटिश साहित्यिक असेल, भारतीय साहित्यिक असेल, ही लढाई झालेली आहे, पेशवाई संपलेली आहे आणि 24 वर्षाचा पोरगा म्हणतोय लढाई झाली नाही. आणि तुम्ही जर त्या 24 वर्षाच्या पोरावर सांगत असाल, मी 6 निकाल जिंकलोय, मला एकही माणूस फोन करत नाहीत आणि त्याला फोन करत आहे तुझ्या बापाची जागा आहे काय? अरे ज्याला इतिहास माहीत आहे त्याला मला का फोन करत नाही आहे? तुम्ही त्याला काय शिव्या देत आहे? माझं सगळ्यांना मागणं आहे, तो त्याच्या पद्धतीने लिहितो आहे. खरा इतिहास काय आमच्याकडून समजून घ्या ना. बरं, मी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, अट्रॉसिटी होत असं असं अट्रॉसिटी होत नाही. हा जयस्तंभ आहे, हा व्यक्ती नाही आहे. अट्रॉसिटीचा वादग्रस्त आता काय बोलतच नाही, अट्रॉसिटी कशी दाखल होणार?
अॅट्रॉसिटी ही व्यक्तीसाठी आहे, जमिनीसाठी नाही आहे. अच्छा, जमिनीचा त्याचा कब्जा आहे, त्याची जागा आहे, वैवाट आहे, 200 वर्ष त्यांच्या वैवाटीमध्ये आहे. जो खोटा इतिहास सांगतो त्याबद्दल, खोटा की खरा इतिहास कोण आहे, तो कोण खोटा मांडणार, कोण खरं मांडणार, याचं प्रमाण तुमच्याकडे काय आहे, काय तुमच्याकडे प्रमाण आहे? तो त्याचे संदर्भ देतो 200 वर्षाचे. तुमच्या लोकांनीच तर तुम्ही पाचशे लढलेत, कचा कचा कापलं, करा करा कापलं, काय संदर्भ आहे मग सांगा तर तुम्ही? कुठल्या जातीचे लोक एवढे होते, इतके सैन्य होते, असं होतं, आपल्या इतिहासाला काय प्रमाण आहे? म्हणजे तुम्ही आपला इतिहास खोटा सांगा? इतिहास खोटा मी म्हणत नाहीये, तो खोटा बोलतोय. आपण आपला प्रमाण, आपण आपला इतिहास मांडला पाहिजे ना. आपण त्याच्या पुस्तकाला काय केलं पाहिजे, काउंटर केलं पाहिजे. आता काउंटर करायला आपल्याला काय पाहिजे, संदर्भ पाहिजे. तो त्याच्या पद्धतीने मांडतोय, आपण आपल्या पद्धतीने मांडायचं. तो काही लिहील, 22 वर्षाचा पोरगा तिथंच, 22 वर्षाचा जो पोरगा आहे तो म्हणला लढाई झाली नाही, तो म्हणतो लढाई झाली नाही. मग एक म्हणतो लढाई झाली नाही, मग तुझा पूर्वज लढला नाही, तुला वतन जमीन कशी काय दिली? लढाई झाली नाही तर तू इथं आला कसा काय, तुझा काय संबंध आहे? बरोबर की नाही आहे? लढाई झाली नाही तर मग तुला ही जमीन भेटली कशी? हा प्रश्न मी कोर्टात विचारला, मी न्यायालयामध्ये बोलतोय. हा जो संदर्भ आहे लढाईचा, लढाईच्या संदर्भात, तो युरोपच्या आज इतिहासामध्ये आहे. युरोप ब्रिटिश त्या होत्या, त्यांच्या इतिहासामध्ये हा पुरावा आहे. कसला? ब्रिटिशांचं जे काही लिखाण आहे त्याच्यामध्ये हा नाही, लढाई झालेली आहे हे 100% बरोबर आहे ना. पेशवाई संपली हे पण बरोबर आहे ना. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय की बाबा त्याला पुरावा काय, किंवा आपला विषय आता निघाला किंवा पुरावा काय, तर हा जो पुरावा आहे ना, हा सुद्धा ब्रिटिश आर्मीच्या ह्याच्या इतिहासामध्ये हा पुरावा आहे, आणि तो बाबासाहेबांनीच काढलेला आहे. नाही नाही नाही, लढाई झालेली आहे. नाही, इथं मुलाखत झाली, प्रश्न विचार नंतर विचार ना मला. हे मुलाखत झालेली, टीव्हीमध्ये लोक नाही करायचे ना ते. बरं, मग काय केलं पाहिजे पुढे तुम्ही काय? नाही, मला माझं असं मत आहे, माळवदकर कुटुंबाला खऱ्या अर्थानं जर आपला पराभूत करायचा असेल तर समाजाची सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. ही केस जितकी ताकदवान करता येईल तेवढी ताकदवान केली पाहिजे, आणि समाजाने एक गट्ट येऊन ही न्यायालयीन लढाई लढली पाहिजे आणि जिंकली पाहिजे. हे 1 जानेवारीला आलेत, आता पुढच्या वर्षी 1 जानेवारीला येईल, आणि दादाभाऊ अभंग वर्षभर सिव्हिल कोर्टामध्ये महिन्याला 2 तारखा आणि हायकोर्टामध्ये 4 तारखा महिन्याच्या, 6 तारखा एका महिन्यात दादाभाऊ अभंग लढतोय. आता हे 1 जानेवारीला आलेत ना, आता हे पुढच्या वर्षी 1 जानेवारीला येतील. मी महिन्यामध्ये 6 तारखा लढतोय, मला इतिहास माहीत आहे, मला माहिती आहे का यांना माहीत आहे? माझ्याकडे 4.5 लाख भीमा कोरेगावचं मटेरियल आहे. किती लाख आहे? 6 कपाटं भरलेली आहेत. एक पुरावा नाही माझ्याकडे, ब्रिटिश लायब्ररी इंग्लंडच्या, माझ्याकडे 1.5 लाख पेपर आहेत ब्रिटिश लायब्ररीचे. 6 केस जिंकलो, फुकट जिंकलो नाहीये. मग तुम्ही माळवदकरला कसं, त्याच्या कसं खंडन कराल? कारण तो 4-4 पोलीस घेऊन फिरतोय, तो समाजाला दाखवतोय की मी या इतिहासाला खोडून काढू शकतो. मग याच्यावर तुमचं काय उत्तर आहे? मी त्या माळवदकरचं पुस्तक 22/5/2022 ते कट करून टाकलेलं आहे कोर्टाने पुणेच्या. मी कोर्टातून करतोय, मी बाहेर येऊन करत नाही आहे. माझ्याकडे कोर्टाचे डॉक्युमेंट्स आहे, त्याने जे पुस्तक मांडलेलं आहे त्याने कोर्टात मांडलं होतं, ते त्याचं पुस्तक फेटाळलं आहे, तो इतिहास त्याचा फेटाळलेला आहे. त्याच्या पुस्तकावर बंदी आणली पाहिजे का? पुस्तकावर बंदी आणली पाहिजे म्हणजे तुला अजून पॉप्युलॅरिटी देणार तुम्ही? पुस्तकाकडे चर्चा आहे त्या पुस्तकात. त्या पुस्तकाचं एक तुम्हाला सांगतो, जे पुस्तक आहे ना त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा त्याला ह्या जागेतून कसं पाहिजे, तो का लिहितोय, तो अशा प्रकारचं लिहितोय का त्याला त्याच्या समाजाकडून पाठिंबा भेटला पाहिजे. जागेसंदर्भात त्याला लढायची काही गरज नाही आहे, त्याला जागेचा विषय महत्त्वाचा आहे त्याचा. त्याला कोण, त्याला असं वाटतं की जर आपण असं केलं म्हणजे इतर लोक माझ्या बाजूकडून येतील, आपण त्याच्या चक्रव्यात आपण अडकायचं नाही. आपला लढा ह्या जमिनीचा आहे, तो जमिनीतून बाहेर गेला का त्याचा इतिहास संपला. तो काही इतिहास लिहित नाही आहे. तुम्ही त्याचं पुस्तक जर वाचलं असेल तर त्याच्या पुस्तक सगळं बोगत पुस्तक आहे. माळवदकरला पुढं करून मराठा बीजेपी जे कोणी असेल त्याच्या पाठीमागे महत्त्वाचं आलं, हा मेन ट्रॅक आहे. जे कोणी असेल तर ते लोक बौद्ध यांच्या
आणि मराठा यांच्यात लढाई सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करत आहे. ते असं सांगतात की ही लढाई मराठ्यांविरुद्ध लढली गेली आणि त्या दृष्टिकोनातून मराठा आणि बौद्ध लावायचं जे काही षडयंत्र रचलं जात आहे किंवा जे काही कारस्थान आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? माळवदकर कोण आहे? माळवदकर आता तुम्ही सांगितलं मराठा आहे. मग मराठा ब्रिटिश कडून लढला ना तो? माळवदकर कोण आहे? ब्रिटिश कडून लढलाय ना तो? त्याचा पूर्वज ब्रिटिश कडून लढलाय, तो जखमी झाला होता, तो युद्ध करू शकत नव्हता म्हणून त्याला इथं राखवादार ठेवलेला आहे. म्हणजे मराठ्यावर पण लढलेत ना ब्रिटिशच्या बाजूकडून, मराठ्याचे ना तो पण, म्हणजे बौद्ध मराठा जसा तो आपण लढलोय ना ब्रिटिशच्या बाजूकडून तसा माळवदकर पण ब्रिटिशच्या बाजूकडून लढलाय, पेशव्यांकडून लढलेला नाहीये हे लक्षात घ्या. आणि म्हणून मी त्याला प्रश्न विचारलाय, तर तू लढाई झाली नाही ना, मग तुझा पूर्व तुझा तू सांगतो का माझा वंश शूर होता, मग लढाई झाली नाही तर तुझा वंश शूर कसा? हा प्रश्न मी कोर्टात विचारला, हा प्रश्न मी कोर्टात विचारला. आणि तू सारखं सांगतो का मी शूर वंशजाचा वंशज आहे, लढाई झाली नाही तर तुझा तो खंडोजी बिन माळवदकर शूर कुठं तुला विसला? आणि तू कसा शूराचा वंशज आहे? मग तो गप बसला. टेक्निकल पॉईंट आपण हे मी बोलायचं ना, तो मराठा आहे, मराठा बौद्ध नाही आहे. आणि मला एक सांगा, किती मराठा लोक त्याच्याबरोबर आहे? कोणी मराठा त्याच्याबरोबर नाही आहे. जेवढे मराठा माझ्या बाजूकडून येणार त्याच्याबाजून कोणच नाही आहे. ही आपला गलतफहमी आहे की मराठा त्याच्याकडून आहे. तो जागेसाठी मराठा जमायला करतोय पण लोक त्याच्याबरोबर येत नाही. धन्यवाद, आपण ही चांगली माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार आपले. थँक्यू.